हॅलो स्टुडंट्स मॅथमॅटिक्स चाप्टर इलेवन प्रॉब्लेम्स ऑन मेजरमेंट पहिल्या भागामध्ये आपण ॲडिशनची काही एक्झाम्पल्स पाहिली होती आणि आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सबस्ट्रॅक्शनची एक्झाम्पल पाहणार आहोत आता मी इथं एक चार्ट दिलेला आहे तुम्हाला आणि हा चार्टचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित असा करायचा आहे ह्या चार्टवर बरीचशी ह्या प्रकरणातील एक्झाम्पल्स अवलंबून आहेत आता आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत आता इथे पहा सबस्ट्रॅक्शनच फर्स्ट एक्झाम आहे एक्झाम्पल आहे सेवन लिटर वन हंड्रेड फिफ्टी मिलीलीटर मायनस टू लिटर फाय हंड्रेड मिलीलीटर बघा मग वन हंड्रेड फिफ्टी मायनस फाय हंड्रेड होतात का नाही होत म्हणून असं मग वी कॅन नॉट सबस्ट्रॅक्ट फायू ml एल फ्रॉम वन हंड्रेड फिफ्टी एम एल म्हणजेच काय की दीडशेतून पाचशे वजा होत नाहीत म्हणून जे हे सेवन लिटर आहेत त्याच्यातला एक लिटर आहे तो मिली लिटरमध्ये कन्वर्ट करायचा म्हणजेच वन लिटर इज इक्वल टू वन मिली लिटर असतं फॉर्म्युला आहे वन लिटर इज इक्वल टू वन थाउजंड मिली लिटर मग आपण काय केलं आहे ह्या सेवनमधला एक लिटर इकडं मिली लिटरमध्ये कन्वर्ट केला म्हणजे इथं सिक्स राहिले आणि इथं वन थाउजंड प्लस इथले वन हंड्रेड फिफ्टी मग इथं किती होतात वन हंड्रेड वन थाउजंड वन हंड्रेड अँड फिफ्टी होतात मग वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी मायनस फाय हंड्रेड केलं तर सिक्स हंड्रेड फिफ्टी राहतात मग आता इथे पहा सिक्स मायनस टू फोर म्हणजेच अँसर किती आले इथं फोर लिटर सिक्स हंड्रेड फिफ्टी मिलीलीटर अशाच पद्धतीनं सेकंड एक्झाम्पल आहे ते व्यवस्थित तुम्ही पाहायचं आहे बघा काय एक्झाम्पल आहे ट्वेंटी फोर सेंटीमीटर आणि टू मिलीमीटर मायनस थ्री सेंटीमीटर एट मिलीलीटर आता ह्याच्यातून टू मधून एट मायनस होतात का होत नाही मग आपल्या फॉर्म्युला काय सांगतो वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन मिलीमीटर मिली मिली मग ह्या ट्वेंटी फोरमधून वन सेंटीमीटर मिलीमीटरमध्ये मिली 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 कन्वर्ट करायचा म्हणजेच वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन मिलीमीटर टेन प्लस हा टू घ्यायचा इज इक्वल टू ट्वेल्व मग ट्वेल्व मायनस एट केलं तर फोर राहतात आणि ट्वेंटी फोर मधला आपण इकडे एक सेंटीमीटर कन्वर्ट मिलीमीटरमध्ये केलाय म्हणजे इथं राहिलंय ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री मायनस थ्री किती आलं ट्वेंटी आन्सर किती आलं मग पहा ट्वेंटी सेंटीमीटर फोर मिलीमीटर mm. अशाच पद्धतीनं नेक्स्ट एक्झाम्पल आहे ट्वेंटी मीटर थर्टी सेंटीमीटर मायनस सेवन्टीन मी मीटर सिक्स्टी सेंटीमीटर आता फॉर्म्युला काय थर्टी मायनस सिक्स्टी होतात का रे नाही म्हणून फॉर्म्युला सांगतो वन मीटर इज इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर मग आपल्याला काय करावं लागतं आपण काय करतो ह्या ट्वेंटीमीटरमधला एक मीटर आहे तो सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करतो म्हणजेच हंड्रेड सेंटीमीटर प्लस थर्टी सेंटीमीटर इज इक्वल टू वन हंड्रेड थर्टी सेंटीमीटर मग वन हंड्रेड थर्टी सेंटीमीटर मायनस जर सिक्स्टी केलं तर सेवन्टी राहतात आणि इथे ट्वेंटीतून वन मीटर इकडे ॲड केलाय तो कन्वर्ट सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये केलाय तर 19 राहिले आणि नाइनटीन मायनस सेव्हन्टीन केलं तर टू येतं म्हणजेच ॲन्सर किती आलं टू मीटर 70 सेंटीमीटर अशाच पद्धतीनं तुम्ही सबस्ट्रक्शनची एक्झाम्पल्स सोडवायची आहेत थँक्यू